पंडित या नावाने म्हणशील तर हो, पण त्या घरचे संस्कार मात्र मला आपल्यावर नको आहेत. कुणाल, तू संस्कारांना किती जास्त इम्पॉर्टन्स देतो ना. रहमत, तोच तर आपल्या आयुष्याचा बेस. बेस कसला? आजची लाईफ तुला माहिती किती फास्ट झाली. और ये संस्कार, क्या वो स्पीड पकड़ सकते हैं कुणाल? कमाल है. संस्कार म्हणजे काय? अशी कुठली तरी वस्तू नाहीये की ती आपल्या सोबत घेऊन आपण पळायचं असत. संस्कार म्हणजे एक जगण्याची पद्धत असते. तुम्ही कितीही फास्ट धावा, पण त्या पद्धतीला धरून धावा. हे काय तुला तुझ्या काकूंनी शिकवलंय? त्यांनी शिकवलं म्हण किंवा मी शिकलो म्हण, या विषयावर आत्ता बोलणं मला गरजेचं वाटत नाहीये. म्हणजे या क्षणाला मी तुमच्या समोर एक डॉक्टर म्हणून बसलोय, आणि तुमचा पाय लवकरात लवकर कसा बरा होईल या एकाच गोष्टीचा मला विचार करायचा आहे. तू जर संस्थेतर्फे ऍडमिट झाली असतीस ना, तर संध्याकाळीच अशी घरी येऊन पडली नसतीस. डॉक्टर, रायमावर रागावू नकोस ना रे. अरे ती माझ्या प्रेमावर संशय घेते. तिला जर चाहनेवाले आणि मी याच्यातला फरक कळत नसेल ना, तर प्रेम आणि सलगी याच्यातला फरक तिला कोण समजावणार आहे? वहिनी, भाऊ आज अगदी एकदम फ्रेश दिसतायत. मग दिसणारच, आज ते खरंच तसे फ्रेश आहेत ना. मालू, तू उगाच भलते अंदाज लावत बसू नकोस. अंदाज कसले लावायचे भाऊ, पण आज तुम्ही खरंच फ्रेश दिसताय. आणि हे काय पट्टी सुद्धा काढली आहे. अहो, पण मला विचारा, कोणामुळे फ्रेश दिसतायत? जाऊ दे, तुम्ही 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 आपले अंदाज बांधत बसा. चला. हो, अंदाज कसले बांधताय भाऊ? मला विचारा, मी सांगतो. विद्या गौरी मालसे येऊन गेले असणार, बरोबर? अगदी बरोबर. यांना सगळं माहीत असत. हो, सगळं माहीत असत म्हणजे काय? कालच तुमचा विषय झाला होता. पुस्तक बदलायचं राहिलंय तुमचं, रोज 1 रुपया लेट फी भरावा लागणार. म्हणजे माझे 11 रुपये झाले असणार. पैशाचं राहू द्या भाऊ, पण तुमच्या बाबतीत असं कधी होत नाही असं बाई म्हणाल्या. आणि तुम्ही सगळं खरं सांगून मोकळे झाले असणार. आता त्यात सगळं खरं काय सांगायचंय? हल्ली पाय मुरगळलं म्हणजे अगदी कॉमन गोष्ट आहे. मी सुद्धा भाऊना तेच म्हणते, आणि त्याही अगदी सहज आल्या होत्या. आणि बोलायला किती छान आहेत. आणि मला त्यांचं सगळ्यात कौतुक वाटलं म्हणजे कुणाल बद्दलही त्या किती आपुलकीने आणि मोकळेपणाने बोलत होत्या. तशा त्या समजूतदारच आहेत. खरंच वहिनी, असं सहज सगळं स्वीकारण्याची तयारी असली ना, म्हणजे आयुष्य जगणं किती सोपं होतं. नाही हा
हा तुम्ही मला टॉन्ट मारता हे कळतंय मला. मी सुद्धा सगळं अगदी सहज स्वीकारलंय म्हणून मी जगू शकतो. पण न पटणार स्वीकारू कस? मालूला विचारा, तिची सून याच पिढीतली ना, पण तिचे विचार माझ्यापेक्षा देखील प्रगत आहेत ना. भाऊ तुम्ही असं आक्रस ताळेपणा कशाला करताय? हो मी बोलतो म्हणजे आक्रस ताळेपणात करतो. भाऊ तुम्ही शांतपणे सांगा, अनु काय म्हणाली तुम्हाला? तिला सुद्धा माझ्याप्रमाणेच कुणाल आणि रायमाचं भविष्य अंधकारमय दिसतंय. म्हणजे अंधकारमय व्हावं असं वाटतंय की होईल असं वाटतंय? अगं वाईट व्हावं असं कुणाला का वाटेल? हो ना, म्हणजे भवितव्य अंधकारमय वाटतंय हा केवळ अंदाज झाला आणि अंदाज खोटा ठरू शकतो. जाऊ दे ना, मला काय करायचंय. असं मनापासून वाटत असेल तर खरंच मनापासून अलिप्त राहा आणि शांतपणे बघा काय होतंय ते. बघा जोडीनं दोघं तुमच्या पाया पडायला येतील ना, तेव्हा तुमच्या तोंडून आशीर्वादच उमटतील. अब छोड़ ना राय माँ, का बन ठन के जाने अब? अगर नेहमी का दूसरे साथी नटाई सका? अरे यार यही तो अपनी लाइफ है. सेला अपना काय ठरले? लाइफ चा बदल का ही बोला इसे नहीं. ओके बाबा, लेकिन तेरे लाइफ के बारे में तो बोल सकते हैं ना. तो चाहत काय बोला इसे? क्यों ऐसा क्यों बोल रही है? तेरी लाइफ तो बदलने जा रही है ना अभी. सेला उस दिन तो फिरोज की बात मान लेती ना तो मैं तुझी पण गोष्ट वेगळी झाली असती. अब छोड़ ना यार. और ये फिरोज कहाँ से तुम्हें याद आया? उसे जमाना हो गया भूले हुए. हंसी क्यों अब? उसे भूले जमाना हो गया तुम बोलती हो और नशे की हालत में उसके नाम का जप चलता है. चलो तसल्ली तो हुई. तसल्ली किस बात की? कोई तो बात है जो अभी तक हाथ से नहीं छूटी. इसीलिए कहती हूँ रायमा, जो गलतियां मुझसे हुई है प्लीज तू उन्हें मत दोहरा. काल जेवा तू कुणाल पर टूट पड़ी ना, तो एक सेकंड के लिए मुझे ऐसा लगा. मुझे अब डर नहीं लगता कि तू माला सोडून जाला जाए का. यही तो रिश्ता है जो यकीन के साथ बांध कर रखता है. ये बंधे रहना जब अच्छा लगने लगे तो समझ जाओ कि जिंदगी बदल रही है. हाँ रे, कितनी सॉलिड बात है ना. अब बातें बातें बहुत हो गई, सो जा. हाँ लेकिन मैं तेरा पैसा बाद में लौटाऊंगी. हाँ ठीक है बाबा, अब तू सो जा, मैं हिसाब के लिए बैठती हूँ. डॉक्टर ने स्ट्रिक्टली आराम करने को कहा है. अहो माझं ऐकताय का? कोणी हात पडले मला? तुम्ही माझं ऐकताय का? अगं मला असं काय करते? तुझं ऐकतोय म्हणून तो इतके वर्ष संसार चाललाय ना आपला. तू हाक मारायच्या दिसून माझं एक काम कॉन्स्टंटली तुम्ही करायचं. हे बघा उगीच काहीतरी बडबडू नका. मी कितीही बडबडले ना तरी तुम्ही ऐकायलाची शाश्वती नाहीये मला. बाबा तुम्ही जरा ते तुमचं सलामीचं वाक्य बोलू न टाका ना. माले अग ऐक ना माले, तुझं ऐकल्याशिवाय का आपला संसार इतका सुखाचा झाला? नाही नाही बाबा ते नाही हो, तुम्ही ते संसार रथ वगैरे काहीतरी म्हणायचं ना. अरे ते माले आपला संसार. अनु तू उगीच हसत बसू नकोस, या दोघांचं बोलणं ऐकशील ना तर वेडी होशील. ए आई एकदम असं वाईट टाकल्यासारखं काय करतेस ग? तुला सांगतो अनुने मगाच पासून 4 ते 5 वेळा मला डोळा मारला इथून कल्टी खाऊया सटकूया म्हणून. आ तरीही मी आज्ञाधारक मुलासारखा बसलोय हे महत्वाचं आहे.
आई मी असं काही केलेलं नाही, खोटं बोलतोय हा. तो कधीही खोटं बोलत नाही. यस बाबा. आणि हे बघ, मी इथे आले ते तुला मदत करण्यासाठी. तुला जे काही सांगायचं ते शांतपणे सांग ना. हे बघ, आधी कुणालला फोन करून कन्फर्म वेळ विचारून घे. म्हणावं तांबे सर रायमाला किती वाजता घेऊन येणार आहेत. आणि मग एकदा वेळ नक्की झाली ना की भाऊंना सांभाळायची जबाबदारी ह्यांची. त्याची काळजी करू नकोस. तांबे सर भाऊच्या वर आत खोलीमध्ये बसून राहणार हे ठरलंय. हे आई आई, पण मूळ प्रश्न तसाच राहिला. अगं म्हणजे उद्याचं मेनू काय? अरे मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम म्हणजे डिश कशी एकदम भरलेली असायला हवी. यस यस यस. तुझ्या वेळी आपला तो कांदा पोह्याचा कार्यक्रम राहिलाय बाकी आहे. एक करेक्ट का बाबा? काय हो. तरी बरं, तुझ्या आईने तेव्हा आमरसपुरीचं जेवण घातलं होतं. अगं ते लग्न ठरल्यावर. हा पण मुलगी पाहताना जो एक रोबाबात असा मुलगा तो कांदे पोहे खातो ना, ते राहिलेले. तरी पण उद्या मी कांदे पोहे करणार नाहीये. मी उद्या कुणालचा आवडीचा शेवयांचा शिरा करणार आहे आणि त्याची आवडती गोडाची कचोरी. कुणाला हे आवडतं? म्हणजे आवडत असेल, नाही म्हणत नाही. हेच आवडत. उद्याचा सगळा मेनू हा आता कुणालच्या आवडी. मुलगी पण कुणालच्या आवडीची, म्हणजे उद्याचा दिवस कुणालचा आणि रायमाचा. आता करेक्ट आहे. आपल्याला विचार दोघांचाही करायला. पण मग आता मेनू ठरला. ठरला म्हणजे काय? तू आधी ठरवलं होतं ते आपण सांगितलं. आम्ही आपले घरी विचार सगळे हो म्हणतो एवढं. आता दुसरा मुद्दा घराच्या सजावटीचा. हा तो ह्याच्याकडे. माझी तुम्ही गप्प बसा हो. हे आपलं घर जे पसरलेलं पसरवलेलं असतं ना, म्हणजे अनु घेते सांभाळून आणि ती आवरते आपली. पण आता ही जी नवीन सून येणार आहे ना माली, काय बोललीस ग तू? खरं सांग, ऐकत राहा. नाही मी तुझं काय ऐकतोच सोड, पण इतरांनी सुद्धा ऐकत राहा असून बोलले. नवीन सून क्या बात आहे? अरे अनु, नातं स्वीकारणं म्हणतात ना ते याला. नवीन सून रायमाला न पाहता सुद्धा या घरातलं तिचं स्थान तिने पक्क केलं. कळलं? स्थान पक्क केलं म्हणजे? अग असं काय करते तू? आपण कोणीही रायमाला पाहिलेलं नाही, तरी सुद्धा ती या घरची नवी सून आहे हे आपण स्वीकारले. करेक्ट. मी आता ती आपल्या घरात जेव्हा येईल पहिल्यांदा, तेव्हा आपल्या तिघांच्या मनामध्ये काय असेल, चौघांच्या मनामध्ये काय असेल की ती या घरची नवीन सून आहे. करेक्ट. कळलं नातं स्वीकारणं म्हणजे काय ते? पण बाबा हे सगळं रायमाला समजेल का? अनु, आता आपण आपल्या घराबद्दल, आपण स्वीकारण्याबद्दल बोलतोय. करेक्ट. तिने हे सगळं कसं स्वीकारायचं, कधी स्वीकारायचं आणि किती स्वीकारायचं, हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. पण आता आपण आपल्या कुणाल करता रायमाला स्वीकारण्याची अगदी सगळी जय्यत तयारी करून ठेवली. बघूया, या घरात आल्यानंतर तरी तिच्यात काही बदल होतोय का? झाला तर वेल अँड गुड. अरे आपण चांगलं करतोय ना, मग त्याच्या बदल्यात आपण चांगल्याची अपेक्षा करायला काय हरकत आहे ना? बर तू दे सर. आजी तुम्ही आत्ता कशा आलात? यायचं तर होतच. म्हणजे नातू ऐकायला तयार नाही तर नमतं घ्यायला हवंच. आता कमरेत ना तर वाकलेच आहे, आता त्याच्या हट्टा पुढे वाकते. तुम्ही हा असा सूर का लावताय? मला फार काही बोलायचं नाही. हे घे, ती मुलगी आली की तिला द्या. पंडितांच्या घरची पद्धत आहे ही. बालू एक मिनिट ठेवते. पंडितांच्या घरची पद्धत पंडितांनी राखावी. असं काय बोलताय?
काय म्हणू तू रायमाला हे सांगणार कुणाची आजी आली नाही पण एक पद्धत म्हणून तिने ही साडी पाठवली हे सांगणारच तू काय समजता तुम्ही स्वतःला कुठल्या गुरबीत जगता तुम्ही तुम्ही एका चांगल्या सुशिक्षित कुटुंबात जन्म घेतला सुरक्षित राहिलात याचा अर्थ तुम्ही कोणालाही कसंही दुखावू शकता असा होतो आणि टेंभा कसला मिरवता तुम्ही आणि एवढंच जर होतं ना तर मग केशवचा संसार टिकवून दाखवायचा होता सोन्यासारखा मुलगा झाला तो त्याचा संसार टिकला का पण कुठल्या गोष्टीची शाश्वती देत आणि कशाच्या जोरावर तो आमचा भाऊ तो एक तिरपागडा विचार करतो त्याला समजवून मी तर सोडून दिलंच आहे आता पण आज मी तुम्हाला सांगतो हे जे पद्धती जपण्याची नाटक आहेत ना हे तुम्ही तुमच्याकडे करायची आमच्याकडे नाही या आमच्या घरामध्ये आम्ही माणसं जपतो त्यांच्या भावना जपतो त्यांची स्वप्न जपतो कुणाल कुणाल पंडितांचा जरी असला तरी तो वाढलाय जोशांच्या घरामध्ये त्याच्यावरती या घराचे संस्कार अधिक आहेत रायमाचं स्वागत म्हणजे त्याच्या निर्णयाचं स्वागत असेल इथून पुढे दोन्हीही बाजूनी विचार होईल जसं रायमाला स्वीकारायचं का नाही हा आपला अधिकार आहे तसंच हा बदल स्वीकारायचा का नाही हे ठरवण्याचा अधिकार रायमाला सुद्धा आहे इथून पुढे या विषयावरती या घरावर चर्चा होणार नाही ज्याला आमच्या बरोबर यायचंय त्याने जरूर या ज्याला नाही यायचं त्यांनी नका येऊ या रविवारी रायमा लाटकर या मुलीची घर वाट बघणार आहे ती आली तर तिचं स्वागत करणार आहे आणि जर ती आली नाही तर ती का आली नाही या गोष्टीची चौकशी करणार दिवस निशेचा घोर